गणपती किंवा गणेश म्हणजेच गणाचा स्वामी। गण म्हणजे समुदाय अथवा जमात। ब्राह्मणस्पती या देवाला ऋग्वेदात गणपती असं म्हटलं जातं। महाराष्ट्रात गणपतीची तीर्थस्थाने सर्वत्र पसरलेली आहेत आणि त्याचपैकी आज आपण पाहणार आहोत चिरनेर येथील महागणपती आणि आजूबाजूचा परिसर। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये वसलेले हे चिरनेर गाव उरणपासून 16 किलोमीटर तर पनवेल आणि पेणपासून 22 किलोमीटरच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले एक सुंदर आणि निसर्गरम्य गाव आहे। आता मी जे आडपाडा क्रॉस केलंय आणि उरण रोडला मी आत्ता इथे उभा आहे। तुम्हाला पाठीमागे दिसत असेल तो जो सुळका दिसतोय तो आहे कर्नाळा। आपण एरवी कधीतरी कर्नाळाची ट्रेक करूच या, पण आत्ता आपण चाललोत चिरनेर येथील महागणपती मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी। तर चला जाऊया। चिरनेर या गावामध्ये आणि मंदिराकडे जो हा छोटा रोड आहे हा मंदिराकडे रोड जातो। इथे तुम्हाला बोर्ड पण लावलेला दिसतोय किंवा इथे पी पी खार पाटील हायर सेकंडरी स्कूल आहे तसं जे बिल्डिंग आहे त्या आपला त्याच्या साईडतूनच हा छोटासा रोड जातो गावामध्ये आणि तिथेच आपला महागणपतीचं मंदिर आहे। इथे जर पेन मार्गे यायचा असेल तर खारपाडा मार्गे तुम्ही इथे येऊ शकता किंवा वाशीवरून यायचं असेल किंवा पनवेलवरून यायचं असेल तर गव्हाणपाटा ते चिरनेर हा रोड येतो। तुम्हाला इथे डिरेक्टली त्या रोडने येऊ शकता। आता मी या निमुळत्या रस्त्याने मंदिराच्या दिशेला निघालो। आजूबाजूचा परिसर डोंगर तळी खाडीने आच्छादलेला दिसतं। मंदिराच्या दिशेला जाताना रस्ता माहीत नसल्यामुळे गावातून गल्ली गल्लीतून जाण्याचा अनुभव काही वेगळाच होता। इथे आलेल्या भाविकांसाठी मंदिराच्या बाहेरच सुसज्ज पार्किंगची व्यवस्था देखील केलेली आहे। चिरनेरच्या या महागणपतीला ऐतिहासिक आणि पौराणिक महात्म्य आहे। गणपतीच्या मंदिराची स्थापना नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीतली आहे। सुभेदार रामजी फडके यांना स्वप्नात दृष्टांत देऊन मी तळ्यात पडलेला असून माझी प्रतिष्ठापना करावी असे सांगितले। त्यानंतर तळ्यातून गणेश मूर्ती काढण्यात आली अशी आख्यायिका यामागे सांगितली जाते। सुभेदार रामजी फडके यांनी तळ्यातून काढलेल्या गणपतीच्या या मूर्तीची हेमाडपंथीय धाटणीच्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आणि या गणपतीला महागणपती असे संबोधण्यात येते। अखंड पाषाणातील या मूर्तीची उंची 7 फूट आणि रुंदी 3.5 फूट आहे। ही मूर्ती पूर्वाभिमुख असून गणपतीच्या उजवीकडील हातामध्ये परशु आहे तर डाव्या बाजूच्या वरच्या हातामध्ये पाश आहे। दुसऱ्या हातात मोदक तर डोक्यावर मुकुट असून या गणेशाची सोंड डावीकडे आहे। महागणपतीची मूर्ती तिळातिळाने वाढते अशी भाविकांची श्रद्धा आहे। हा गणपती नवसाळा पावतो
अशी ह्याची ख्याती पूर्ण उरण पनवेल परिसरामध्ये आहे। त्यामुळे आता इथे गणेश भक्तांची संख्या वाढली देखील आहे। पूर्वी चिरनेर गावातील लोक न्यायनिवाडा करण्यासाठी गणपतीला कौल देखील लावायचे। मागी गणेशोत्सव व संकष्ट चतुर्थीला गणेश मूर्तीला सजवण्यात येते आणि चांदीचा मुकुट चढवण्यात येतो। हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे आहे। मंदिराचा आकार 17x17 फूट तर आतील गाभारा 12x12 फूट इतका आहे। मंदिराचा घुमट गोलाकार असून मुख्य घुमटाच्या 4 बाजूला चबुतरे पाहायला मिळतात। मंदिराचा कळस गोलाकार घुमटावर बसवलेला असून मंदिर काळ्या पाषाणांनी बांधलेले असून भिंती अखंड चिऱ्यांनी बांधलेल्या दिसतात। मूळ मंदिराच्या बाहेरच्या बाजूला दगडांचे कलाकुसरीचे काम केलेले दिसते। हे काम म्हणजे उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुनाच। मंदिराच्या बाहेर दीपस्तंभ आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक समजले जाणारे तुळशी वृंदावन पाहायला मिळते। महागणपतीच्या परिसरातच शंकराचे आणि हनुमानाचे मंदिर देखील आहे। दोन्ही मंदिरांचे दर्शन घेतले आणि आम्ही तलावाच्या दिशेला निघालो। उरणमधील चिरनेर गावातला हा महागणपती एक ऐतिहासिक गणपतीचं मंदिर आहे इथे, आणि त्याचबरोबर आहे इथे तुम्ही पाठीमागे पाहताय हा तलाव पण खूप ऐतिहासिक आहे। गणपती मंदिराच्या बाहेर तलाव तर आपण खूप प्रमाणात बघितलं, पण या तलावामागचा इतिहास खूप अलग आहे। यादव काळामध्ये म्हणजे 1294 अल्लाउद्दीनने यादव राज्य उडवले होते आणि पोर्तुगीजांनी महाराष्ट्रावर हल्ला करून आपल्या देवदेवतांचे पाषाणी मूर्ती किंवा जितके काही धार्मिक स्थळं होती त्यांच्या मूर्ती अशा तलावांमध्ये किंवा विहिरीमध्ये किंवा जमिनीमध्ये दडून ठेवल्या गेल्या। त्याचपैकी हा चिरनेरचा जो महागणपती आहे ह्या तलावामध्ये होता आणि तो गणपती आपल्याला इथे पाहायला मिळतो। त्याची स्थापना इथे या मंदिरामध्ये केलेली आहे, त्यामुळे या तळ्याला देवाचं तळ असं पण बोललं जातं। खूप ऐतिहासिक तळ आहे आणि खूप सुंदरही आहे आणि क्लीन अँड क्रिस्टल हा तलाव आहे, पाहायला पण खूप सुंदर वाटतो। एकदा पाहून घ्या। देवाचे तळे, होय देवाचे तळे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की देवाचेच तळे का, तर यामागे ही एक ऐतिहासिक कारण लपलेलं आहे। यादव राजवटीच्या काळात महाराष्ट्रावर परकीयांचे आक्रमण झाले। यादवांचे राज्य अल्लाउद्दीनने 1294 उडवून लावले किंवा काबीज केले। सुलतानशाही आणि पोर्तुगीजांच्या आक्रमणाने आपल्या देवदेवतांचे मूर्ती तळ्यात विहिरीत आणि जमिनीत लपवण्यात आल्या। अशाच मार्गाने चिरनेरचा महागणपतीही या तळ्यात लपवण्यात आला अशी नोंद आहे। पुढे पेशवांनी धर्मासाठी छळ करणाऱ्या पोर्तुगीजांचा पराभव केला आणि त्यावेळी असलेले सुभेदार व पेशवे रामजी फडके यांना चिरनेर गावच्या तळ्यातील गणपतीने दृष्टांत दिला की मी तळ्यात उपडा पडलो आहे, वर काढून माझी प्रतिष्ठापना करा। मग तळ्यामध्ये मूर्तीची शोधाशोध सुरू झाली व गणेश मूर्ती तळ्यात सापडली। त्यामुळे या तळ्याला देवाचे तळे असं नाव पडले। तर कसा वाटला तुम्हाला या तळ्यामागचा इतिहास? जर तुम्ही गणेश भक्त असाल तर चिरनेरच्या या महागणपतीला नक्की भेट द्या। बाप्पा तुमची मनोकामना नक्की पूर्ण करेल। मित्रांनो, 1930 पूर्ण भारतामध्ये जो जंगल सत्याग्रह केला होता आणि त्या सत्याग्रहामध्ये 25 सप्टेंबर 1930 स्थानिक पोलिसांच्या म्हणजे इंग्रजांच्या सांगण्यावरून स्थानिक पोलिसांनी गोळीबार केला होता। त्या गोळीबारामध्ये जे वीर मरण पावले गेले त्यांचे इथे स्मारक इथे उभारण्यात आले होते, ते तुम्ही पाहू शकता। या मंदिराच्या दर्शनासाठी तुम्ही आलात तर हे स्मारक तुम्हाला समोरच पाहायला मिळतील। मंदिराच्या समोरच एक छोटंसं पण प्रशस्त असं गार्डन पाहायला मिळतं। इथे काही बेंचेस देखील आहेत। इथल्या शांततमय वातावरणामध्ये तुम्ही काही वेळ स्पेंड करू शकता। त्याचबरोबर इथे तुम्हाला काही हुतात्मा स्मारक पाहायला मिळतात। त्यांचा इतिहास असा की पूर्वी ब्रिटिश काळामध्ये
इथे खूप मोठं जंगल होतं आणि इथले स्थानिक या जंगलावरच आपल्या पोटापाण्याची सोय करत असे। अशातच इंग्रजांनी संपूर्ण देशातच जंगलांवर बंदी घातली। त्यामुळे 1930 साली देशभर जंगल सत्याग्रह पुकारला गेला। यामध्ये चिरनरच्या स्थानिक लोकांचाही भरघोस पाठिंबा होता। ब्रिटिशांच्या हुकमावरूनच स्थानिक पोलिसांनी दिनांक 25 सप्टेंबर 1930 रोजी गोळीबार केला आणि त्यामध्ये काही स्थानिक शहीद झाले। ह्या शहीद स्वातंत्र्यवीरांचे हुतात्मा स्मारक तुम्ही इथे पाहू शकता। आता हे सगळं इथेच न थांबता आपले सहकारी स्वर्गवासी झाले या बदला घेण्याच्या दृष्टीने किंवा पोलिसांवर सूड उगवण्यासाठी बाळाराम रामजी ठाकूर हे न घाबरता मंदिराजवळ आले। बाळाराम ठाकूर सभामंडपाच्या दरवाजाजवळ उभे असताना एका पोलिसाने त्याच्यावर नेम धरला, पण पोलिसांचा नेम चुकला व गोळी सभामंडपाच्या गजाला लागली। या लोखंडी गजाची खूण अजूनही देवळाच्या गजाला पाहायला मिळते। ग्रामस्थ ही निशाणी अजूनही वेगळा रंग देऊन साबूत ठेवतात। तर असा आहे हा नवसाला पावणारा, तिळातिळाने वाढणारा उरण चिरनेर गावचा महागणपती। तर अशा या ऐतिहासिक आणि पौराणिक महात्म्य असलेल्या चिरनेरच्या महागणपतीचे दर्शन जरूर घ्या।